विधानसभा उपसभापति नीलम गोरे ने गुरुवार नागपुर का दौरा किया इस दौरे में उन्होंने जिले की कोरोना परिस्थितियों का जायजा लिया विधानसभा उपसभापति नीलम गोरे इन्होंने अपने दौरे के बारे में जानकारी देते हुए बताया कि उनका महाराष्ट्र दौरा चल रहा है इस दौरान गुरुवार को नागपुर दौरा किया गया इस दौरे के अनुसार नीलम गोरे ने विभागीय आयुक्त कार्यालय में आढ़ावा बैठक ली का बदल एक का है की डेल्टा वेगा वेरियंट आया मई तो कितपत त्याच्यावरती वॅक्सिन काम करतील याच्याबद्दलची साशंकता आहे परंतु वॅक्सिन बनवणारे लोक किंवा अनेक संशोधक जे आहेत ते सातत्याने सांगत आहेत की कुठल्याही वॅक्सिनमुळे जी इम्युनिटी येते तर आज मी तेही सुचवलेलं आहे की ज्यांची दोन वॅक्सिन झा होऊनसुद्धा ज्यांना कोरोना झाला आहे अशांची पण आकडेवारीची पाहणी करा तर पुणे जिल्ह्यामध्ये जी त्यांनी पहिली आकडेवारी तर प्राथमिक आकडेवारीत दिसलं की कोरोना वॅक्सिन घेतलेल्या लोकांना परत व्हॅक्सिन सुद्धा कोरोना होण्याचं प्रमाण पॉईंट अकरा आहे म्हणजे प्रमाण पॉईंट अकरा म्हणजे अत्यल्प आहे पण तरीसुद्धा लोकांच्या मनात हे पा व्हॅक्सिन सुद्धा सोशल डिस्टन्सिंग आवश्यक आहे आज सामाजिक म्हणजे सरपंचांनी एक सांगितलं की गोतमारे सुधीर गोतमारे यांनी hmm. की त्यांनी गावातले सी सी टी व्ही पाहिले आणि त्याच्यात ज्यांनी ज्यांनी मास्क लावलेले नव्हते ते सगळे जे जे दिसले सी सी टी व्हीवर त्या सगळ्यांना जाणीव करून दिली आता या गोष्टी समाजाला आवडत नाहीत सरपंच भगिनींनी सांगितलं की आम्ही सोशल डिस्टन्सिंग किंवा मास्क सांगितल्यावर लोक सुरुवातीला आम्हाला काठ्या घेऊन मारत मारायला येत होते तर या सगळ्या तिसऱ्या लाटेच्यामध्ये आपण स्वतः किती शिस्त पाळायला तयार आहोत त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत असं मला वाटतं दुसरं जे निर्बंध टाकलेले आहेत आता समजा हॉटेल्स उघडणार आहेत किंवा जिम उघडणार आहेत तर तिथे गेल्यावरती काय आपण काळजी घेतोय खरंच वॅक्सिनेशन झालीयत का किंवा व्हॅक्सिनेशन कशाला करायचं बैठे के बाद नीलम ने पत्रकारो से चर्चा की चर्चा के दौरान उन्होंने तिसरी लहर के बारे में बताया की डेल्टा प्लस का नया वेरिएंट आया है इस पर वॅक्सिन कितनी असरदार होगी ये देखना होगा वेगवेगळी मतं आहेत मला पालक पण भेटतात आणि शाळा चालकी भेटतात सगळे जण भेटतात पण पालकांना खरं सांगायचं तर मुलांना पाठवायची फार भीती वाटते कारण बाधित झाली मुलं तर काय करणार आणि आज मला वाटतं उत्तराखंडचाही रिपोर्ट आलेला आहे की मुलं बाधित झालेली आहेत फक्त जी मुलं आज दहावीला आहेत तर त्यांचा परत शाळेचा प्रश्न येणार शाळा अटेंड केली नाही तर बरं मग मुलांची भावना फार तीव्र आहे मुलं जे बोलत आहेत की आम्हाला आम्ही आत्महत्या केलो तरी चालेल पण आमच्या गुणवत्ता आहे तर आम्हाला सिद्ध करायचं आहे त्यामुळे खरं सांगायचं तर पालकांनी थोडंसं श्रद्धा आणि सबुरी ठेवून ही परिस्थिती काय आहे हे पाहून जर का आपण निर्णय घेतला आणि त्यातून मॉडर्नाची लस लहान मुलांसाठी असणारी त्याचे इफेक्ट चांगले आले तर लसीकरण आपल्याला डिसेंबरपर्यंत पूर्ण करता आलं तर शाळा सुरू करणं योग्य आहे असं मला वाटतं स्वतःला पण शासनाने भरपूर केला अभ्यासा महाराष्ट्र में स्कूल शुरू करने पर विचार चल रहा है इस विषय पर नीलम गोरे ने कहा कि पालक ही अपने बच्चों को स्कूल नहीं भेजना चाहते हैं। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पान से बी न्यूज नागपुर